आणि आदित्य ठाकरेंच्या आरोपांसंदर्भात भाजपच्या नेत्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया आल्यात, जाणून घेऊया। अजिबात उत्तर देणार नाही। कोण आदित्य ठाकरे? कोण आहे? काय त्याला आहे प्रतिष्ठा? बालिश आहे तो। तुम्ही आता शाळेतल्या मुलांचे प्रश्न विचाराल काय? भाजप सोबत नाही गेले, आज त्यांनी शिवसेना पक्ष घेऊन आले। शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजप अशी अलायन्स आहे, युती आहे, घेऊन आले नाही। आणि अशा प्रश्नात तुम्ही का दखल घेता मला कळत नाही। फोन येतोय का तिकडून? नाही, मला काही तर काही माहितीच नाही ना। आदित्य ठाकरे आणि एकनाथजी शिंदे यांच्यामध्ये काय बोलणं झालं किंवा ते एकमेकांसमोर केव्हा भेटले, रडले की हसले, याबद्दल मला काहीच माहिती नाही आहे। त्यामुळं मी कसं त्याचं सांगणार की काय झालं? पण मी एकनाथ शिंदेला नेहमी हसतानाच बघतो। थँक्यू। आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट वगैरे काही नाही हो, त्या फुसकुले सोडत आहेत। पूर्वी म्हणायचे फेब्रुवारी सरकार पडणार, मग नंतर बोलले मार्चमध्ये सरकार पडणार, काय झालं त्याचं? त्याशिवाय ठाण्यात बोलले एका तासात सरकार पडणार, काही तासांचा अवधी आहे। आणि त्याच्यामुळे त्यांना आता दिवसाही स्वप्न पडत आहेत, खोटं नाटं बोलणं। मग जर का एकनाथ शिंदे त्यांच्याकडे येऊन रडले होते, त्याच वेळेला एकनाथ शिंदेवर कारवाई करायला पाहिजे होती त्यांनी। पण अत्यंत हास्यास्पद आहे, भ्रमिष्ट झाल्यामुळे आणि सत्ता गेल्यामुळे आणि दर महिन्याचे खोके बंद झाल्यामुळे ते अशा पद्धतीची बडबड करत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।